माननीय शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद घेण्याकरता आम्ही आलो होतो. बरोबर खैरे साहेब आहेत, शिवसेना नेते आहेत, दोन सचिव आमचे आहेत, मिलिंद नार्वेकर आणि देसाई साहेब आहेत. 55व्या वर्षी सुद्धा शिवसेना त्याच धडाक्याने महाराष्ट्रामध्ये जोरात सुरू आहे हे आपण पाहिलंच आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आशीर्वादाने त्या महाराष्ट्रामध्ये पुढच्या 55 वर्षांमध्ये क्रांती घडेल अशा प्रकारची पाऊल नेतृत्वामध्ये टाकतील. भाग्याचा दिवस एवढाच आहे की शिवसेनेचे प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. हा सर्वात आम्हाला आनंदाचा दिवस आहे. आजच्या प्रतापन दिनानिमित्त साहेब त्यांना फार मोठ्यापणे आशीर्वाद देऊन त्यांच्या माध्यमातून योगायोग असा आहे की हे नेत्यांनी ठरवलेलं आहे काही समजत नाही की एवढे मोठं संकट येत असतानाच उद्धवजींसारखं खंबीर नेतृत्व साहेबांच्या आशीर्वादाने आज महाराष्ट्राला मिळालेलं आहे की जे आज करोनासारखा दुर्दैवी जिथे पुत्र देते महाराष्ट्रामध्ये आज त्यांनी सिद्ध केलं आणि देशामध्ये जगामध्ये धारावीचा पॅटर्न स्वीकारला. महाराष्ट्र हा आदर्श असं संकटाला तोंड देतोय अशा प्रकारचं त्यांचं नेतृत्व म्हणजे जगामध्ये एक वेगळं नेतृत्व शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने निर्माण झालं. ते उद्धवजी ठाकरे आज 55व्या वर्षी वाढदिवसाला आम्हाला महाराष्ट्राला मुख्यमंत्री झाला हा आमचा आनंदाचा सर्व शिवसैनिक दिवस आहे. मी महाराष्ट्रातल्या सर्व शिवसैनिकांना माननीय उद्धवजींच्या वतीने आणि शिवसेनांच्या वतीने आजच्या ह्या दिवसाला शुभेच्छा देताना सर्व उपक्रम जे सामाजिक उपक्रम चालू केले आहेत त्यांनाही शुभेच्छा देतो. आणि भविष्यामध्ये शिवसैनिक हाच महत्त्वाचा घटक राहून तो शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने आणि उद्धवजींच्या नेतृत्वात आणि भविष्यात पुन्हा आदित्यांच्या नेतृत्वामध्ये एक खंबीर महाराष्ट्र उभा करण्याकरता झटेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मी हे व्यक्त करताना माझा व्यक्तिगत आनंद असा आहे की पहिला 19 जून 1966 रोजी शिवसेना स्थापन झाली त्या दिवशी ज्या मी उभा असलेला खिडकीतला एक शिवसैनिक जुन्या घरातला तो आज इथे आहे. आणि ज्येष्ठतेमध्ये सुद्धा मी ज्येष्ठ असल्याचं मला ते समाधान आहे की आज 55व्या वर्ष जेव्हा माझ्या जीवनामध्ये हा बघायला मिळतो आहे मला सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे. आणि मग हे सर्व समोर उभे राहिलेले त्याच धडाक्याने जात आहेत म्हणून आनंद. पण भाजप म्हणते की तुम्ही हिंदुत्व कोण काय म्हणते याच्यापेक्षाही शिवसेनाचं हिंदुत्व एक लक्षात ठेवा. राम मंदिरचा आपला बाबरी घुमट पाडला ना तेव्हा मर्दमकी शिवसैनिकाने दाखवले बाकी ढोंगण्याला पाय लावून पळाले त्यामुळे आपण चर्चा केलेली जास्त बरी नाही.